नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे पथक दाखल शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाचं पथक मंगळवारी सकाळी दाखल झालं प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयामध्ये ईडीच्या पथकानं शोधमोहीम हाती घेतली सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक व्हिहंग सर नाईक यांच्या घरी देखील ईडीचं पथक पोहोचलं आणि विहंग सर नाईक यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यांची दीर्घकाळ चौकशी करण्यात आली या साऱ्या घटनांनंतर विदेशातून परतलेल्या सरनाईक यांनी फाशी दिली तरी चालेल पण तोंड बंद करणार नाही अशी प्रतिक्रिया दिली त्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्या पुढे काही सवाल उपस्थित केले ठाकरे सरकारमधील नेते मंडळी राजकीय दबाव आणून घोटाळे लपवण्याचा प्रयत्न का का करत आहेत तुमची संपत्ती विदेशात कशी काय घोटाळे बाजांशी तुमचे संबंध काय तुमच्याकडे बेनामी संपत्ती किंवा तुमचं बेनामी उत्पन्न आहे का या महत्वाच्या प्रश्नांची प्रताप नाही यांना उत्तर द्यावीच लागतील असं किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे म्हटलं ठाकरे सरकार के नेता राजकीय दबाव और टंट के द्वारा घोटाले को कवर अप करना चाहते हैं क्या विदेश में संपत्ति कहां से आई आपके घोटाले बाद के साथ में संबंध क्या है आपकी बेनामी संपत्ति बेनामी उत्पन्न है क्या प्रताप सरनाई को इन संबंध का जवाब देना ही पड़ेगा आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएल मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदला जग बदलेल धन्यवाद